नवी मुंबईत अनेक दिवसांपासून एटीएम मधून अफरातफर करून पैसे लुटण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू होते. वाशी पोलीस ठाण्यात असाच एक गुन्हा दाखल झाला होता. एक पोलीस अधिकारी साध्या वेशामध्ये एटीएम मध्ये उभा राहिला असता दोन चोरांना पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे पैसे आपल्याकडे घेताना रंगे हात पकडण्यात वाशी पोलिसांना यश आले आहे. या दोन आरोपींची पोलीस ठाण्यात नेऊन अधिकची चौकशी केली असता दोन्ही चोरांनी त्यांच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या दोन चोरांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भट्टे यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट वाशी, पनवेल वार्ता न्यूज. आमच्याकडे वाशी सेक्टर 14 या ठिकाणी एक SBI बँकेचं ATM आहे. त्या ठिकाणी 3 तारखेला 3 मार्चला त्या बँकेचे मॅनेजर तिथे ATM चेकिंगसाठी गेले असता त्यांना दिसलं की ज्या ठिकाणाहून कॅश बाहेर येते ATMची त्या ठिकाणी एक पट्टी लावण्यात आलेली आहे प्लॅस्टिकची आणि ती कॅश येण्याचं प्रवेशद्वार बंद केलेलं आहे. त्यांनी येऊन पोलीस स्टेशनला सांगितल्यानंतर आम्ही साध्या वेशातील पोलिसांना तिथे आजूबाजूला लावून ट्रॅप लावला. काही वेळाने एक मनुष्य आतमध्ये पैसे काढण्यासाठी गेला असता त्यांनी पैसे तर काढले परंतु त्याला पैसे मिळाले नाही कारण त्यांनी पैसे काढल्यानंतर ते पैसे पट्टीच्या आतमध्ये अडकून पडत होते. तो मनुष्य बाहेर आल्यानंतर आरोपी आतमध्ये गेले आणि ते पैसे काढत असतानाच पट्टी काढत असतानाच त्याला जागीच पोलिसांनी पकडलं. ती पट्टी जर तुम्ही बघाल ती बरोबर ज्या ठिकाणून कॅश बाहेर येते ATM त्या साईजची पट्टी आहे. ही आतील पार्ट आहे आणि बाहेरचा पार्ट आहे असा जे ज्या कलरची मशीन असते त्या कलरची पट्टी म्हणजे कोणी कस्टमर बँकेत गेल्या गेल्या तो ओळखू शकत नाही ही पट्टी इथं लावलेली. अशा प्रकारे त्यांना पकडल्यानंतर त्यांची झडती घेतली. त्यांच्या खिशामध्ये तिथे येऊन गेला जो कस्टमर होता त्यांनी जे 20,000 काढले होते ते 20,000 रुपये मिळाले, पट्टी मिळाली, CCTV फुटेज मिळालं आणि मग त्यांच्यावरती वाशी पोलीस स्टेशन येते 81/2024 3/39/34 गुन्हा दाखल. दोघे जास्त शिकलेले नाही आहेत. एक आरोपी आहे अन्सार नायब अली, वय वर्ष 24 आहे, राहणार प्रतापगड उत्तर प्रदेश. आणि दुसरा आहे मोहम्मद सोएब जलील अहमद, 22 वर्ष वयाचा आहे, तो पण प्रतापगड उत्तर प्रदेशचा राहणार आहे. आरोपीकडे एकूण ATM मिळाले आहेत आमच्याकडे. त्यांच्याकडे तिथे 22 मिळाली ATM अंग झडतीमध्ये. नंतर घराची झडती घेतली गोवंडीला जाऊन आम्ही, त्या ठिकाणी पण ATM मिळाले, आणखीन काही पट्ट्या मिळाल्या. हे दोघांच्या काही झोपडपट्टीमध्ये रूम घेऊन राहत होते. त्यांच्याकडे त्यांचे कोणी साथीदार असतील याबद्दल अधिक तपास चालू आहे. आणि इतर नवी मुंबई मुंबई या ठिकाणी जे पोलीस स्टेशन असतील त्यांना पण आम्ही मेसेज केलेला आहे की ज्यांच्याकडे अशा प्रकारची मोडस ऑपरेंडी वापरून गुन्हा घडले असतील त्यांनी यांचा ताबा घ्यावा. ती मोडस त्यांची अशी होती की वयोवृद्ध सिनियर सिटीजन आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यातला कोणतरी एकजण जाणार आतमध्ये, काका तुम्हाला मी मदत करतो म्हणून त्याचा ATM नंबर तो घेणार. तो घेतल्यानंतर त्यांना पिन विचारणार, नंतर हात चालाकी करून ते ATM स्वतःकडे ठेवणार. दुसरं ATM ॲक्सिसचं असेल तर ॲक्सिसचं ATM त्याच्या ताब्यात देणार. कुणी काही नंबर चेक करत बसणार नाही, कलर एकच असतो. आणि ते गेल्यानंतर ह्यांना पिन तर माहीतच असतो, ते गेल्यानंतर हे नंतर त्याच्याकडून पैसे काढणार. त्याबरोबर आधी इन्क्वायरी चालू आहे. 4 दिवसाची कस्टडी आहे.